अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय आणि अशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सातवा दिवस असून सातवा दिवस उजाडूनही सर्व कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत। शासनाने याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आज जामनेर तालुक्यातील सर्व शासकीय आणि अशासकीय प्राथमिक माध्यमिक कृषी विभाग पंचायत समिती ग्रामसेवक वैद्यकीय विभाग यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी जामनेर पंचायत समिती येथे एकत्र येत जामनेर शहरातून टाळ मृदुंगाच्या सुरात दिंडी मोर्चा काढला। या मोर्चात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि बेरोजगारांना रोजगार मिळण्यासंदर्भात देखील घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। तर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करा, न झाल्यास सध्या सुरू असलेला बेमुदत संप हा सुरूच ठेवणार असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी दिल्या आहेत। Thank you.
जुने पेन्शन मागणी दाखवण्याच्या सोबत आहे.
उत्साह जर आपण कायम ठेवला तर एक दिवस शासनाला आपल्या मागण्या मान्य करायला लागतील. तुम्ही वृत्तपत्रात पाहत असाल शासन विरुद्ध पातळीवरून बैठक होत आहे. काल जे तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांची सुद्धा शासनाने बैठक घेतली आणि शासन नियमासिकतेपर्यंत आलेलं आहे की एकतर जुनी पेन्शन द्यावी एकतर संप मोडून काढावा. आपणा सर्वांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दडपणाला बळी न जाता एकजूट ठेवावे लागणार आहे. आपल्यातले बरेचसे जण नोकरी आहेत कदाचित तुमच्या वयाएवढी माझी नोकरी झालेली म्हणून तुम्हाला सांगतो हे नोटीस पगार बंद करून सस्पेंड करून अंक करून टंक करून एखादा अधिकारी येतो काहीतरी आपला धमकावतो. कोणीतरी आला तर त्यांना एक बातमी द्यायचं डायरेक्ट रजिस्टर करून द्यायचं सांगायचं साहेब तुम्हाला पटेल तर रजिस्टर भरा शेअर द्या माझ्याविषयी काय असेल ते रजिस्टर भरा नोटीस द्या. घाबरायचं नाही एकजुटीने राहायचं शासनाला आपल्या मागण्या मान्य कराव्या लागते. मला असं वाटतं की एक बुधवारी उद्या मंत्रिमंडळाची बैठक घडत राहिलाच पण दुर्दैवाने जर मार्ग नाही निघाला तरी आपल्याला सुद्धा सहाय्य द्यायचा आहे. कोणत्याही दळपणाला कशालाही न भीता आपण याच मुस्ताने याच जोमाने आणि याच एकजुटीने आपल्याला संपाला सामोरे जायचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण एक संघ राहाल. धन्यवाद. नमस्कार. तर ही योजना म्हटलं तर आज आपण बघतोय की कर्मचारी 10% त्यामध्ये टाकत आहे आणि नंतर शासन 14% त्याच्यामध्ये हिस्सा टाकतोय आणि नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेवानिवृत्त हो ना त्यावेळेस तुम्हाला 60% रक्कम मिळेल आणि 40% पगार मिळेल आणि तोही पगार किती मिळेल 7,000, 8,000, 2,000 म्हणून आपला हा लढा जो आहे तर हा जुनी पेन्शन योजना पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संघटनेच्या माध्यमातून आपल्याला त्या त्यांच्यामुळेच आपल्याला ही जुनी पेन्शन योजना मिळालेली आहे. एवढंच नाही अनुकंप तत्व त्यांनीच ते सुरू केलं. बघा ज्यावेळेस कर्मचारी निधन होता त्यावेळेस सुद्धा अनुकंप तत्वावरती आणि संघटनेच्या माध्यमातून आणि एक त्या ठिकाणी त्या नियमानेच ही सर्वांना मिळत असते. बघा तर या पद्धतीने आपण बघतो आज की मोठ्या प्रमाणामध्ये शासन तुम्ही जर वही ठेवली त्यामध्ये जर लिहिलं तर तुम्हाला तुमची जी गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती कमी होत जाते म्हणून सर्वांनी ती शेअर मार्केटवरून गुंतवली जाते आणि शेअर
बाहेर आले आहे. ही राणी इथून निघेल नगरपालिका चौक, नगरपालिका चौकातून सरळ शिवाजीनगर, शिवाजीनगर पासून आपल्याला पुन्हा या ठिकाणी यायचं आहे. आणि या ठिकाणी या माध्यमातून आज आपल्या जामनेर तालुक्याचे जे एकजुटचे हाक आहे, आज जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राष्ट्रात या ठिकाणी पोहोचलेले आहे. निश्चितच आज 10 वाजता राज्य समन्वय समितीची बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी बोलवलेली आहे, त्यातून निश्चित तोडगा या ठिकाणी निघणार आहे. दुपारी 12 वाजता पुन्हा राजपत्रित अधिकारी यांची पुन्हा या ठिकाणी बैठक आहे. आजपासूनच सर्व राजपत्रित अधिकारी जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. म्हणून आपल्या मनात कोणीही कुठल्या प्रकारची जी भीती आहे ही भीती आजपासून बाळगायची नाही आहे. आपली एकजुटीवर आपलं उद्याचं भविष्य या ठिकाणी अवलंबून आहे. संपात उतरलो नाही आणि आपले 10 हप्ता शासनापर्यंत पोहोचले नाही तर आपल्याला येणारा काळ, येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. कारण आपल्या आकाशात जे पेन्शन आहे ही पेन्शन आपल्याला मिळायला पाहिजे. यासह 17 मागण्या आहेत मित्र, त्यामध्ये शिक्षकांची एकजूट होत नाही, कर्मचाऱ्यांची एकजूट होत नाही, म्हणून खंड 2 अजूनही प्रसारित केलेला नाही. औंधळी तत्वावर लागलेले 20%, 40% जे टीआर आहेत या बांधवांना कुठल्याच मागण्या मान्य नाहीत. लिपिक वर्ग असेल, पंच समिती कर्मचारी असेल किंवा इतर बांधव आहेत, यांना ज्या हक्काच्या मागण्या आहेत ती पगारवाढ या ठिकाणी व्हायला पाहिजे. 10-20 आश्वासित प्रगती योजना अद्यापर्यंत शासनानं लागू केलेली नाही. अनुकंपा आपले जे मयत बांधव झालेले आहेत याच्या वारसांना विनाशर्त अनुकंप लागू केली पाहिजे, अजूनही शासनाने केली नाही. मागासवर्गीयांचा अनुशेष भरला गेला पाहिजे, तो अद्याप भरला गेला नाही. अशा विविध प्रकारच्या 18 मागण्यांसाठी या ठिकाणी आपली एकजूट आहे. आणि जो मुद्दा आहे, हेडलाईनचा मुद्दा आहे, हा कोणता आहे? एकच मिशन जुनी पेन्शनचा. आपण आपला हक्क मागतोय, आपण भीक मागत नाहीये. ही एकजूट जी आहे ही फक्त जामण्यामध्ये नाही तर संपूर्ण राज्य या ठिकाणी पेटलेला आहे. आणि शासनाला या ठिकाणी आपल्या मागण्याची दखल घ्यावी लागत आहेत. आज त्यांनी तिसऱ्यांदा या ठिकाणी आपल्या संघटनेला आज बोलवलेलं आहे. मित्र होईल, 1-2 निर्णय मोठा आहे, एवढा पण छोटा निर्णय नाही आहे की शासनानं 1 मिनिटात शासन घोषणा करेल. वेळ लागेल, 1 चर्चा होईल, 2 चर्चा होतील, चर्चा फिसकटेल, 1-2 असं होईल. परंतु येणाऱ्या काळामध्ये या 2-4 दिवसामध्ये आपल्याला आपल्या हक्काची पेन्शनसह इतर मागण्या निश्चित मान्य होतील. या ठिकाणी तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो. राज्यामध्ये 22,000 ग्रामसेवक आज कार्यरत आहे. एकही ग्रामसेवक कोणत्याच ग्रामपंचायत कार्यालयात जात नाही. मागील काळामध्ये 2020 सप्टेंबर 2020 ग्रामसेवकांचा 28 दिवस संप चालला. एकटं ग्रामसेवक कॅडर संपावर होतं, एकही ग्रामसेवक कामावर गेला नाही. 28 दिवसापैकी एकही दिवसाचा पगार कोणाचाच बुडला नाही. त्याच्यामुळे डोक्यातून कळून टाका की आपल्यावर कारवाई होईल. त्याच्यामुळं कुठं जे काय शिक्षक बंधू भगिनी कुठं शाळांमध्ये जात असतील ती भीती मनातून काढून टाका. कोणाचंच काही होणार नाही. ज्या दिवशी कोणाचं काही होईल त्या दिवशी संदीप पाटील आम्ही किंवा इथं समोर बसलेले जे चेहरे समोर उभे असलेले या सगळ्यांचं ते कर्तव्य राहील की तुमच्या शेवटच्या 1 दिवसाच्या पगारापर्यंत आम्ही संघर्ष करू, आमच्या पदरमळ करू. ज्या अर्थाने इथे समोर आम्ही उभे आहेत आमचं सगळ्यांचं ते कर्तव्य राहील. आपण जोपर्यंत एकजूट होत नाही, मागणी मोठी संदीप पाटलांनी सविस्तर विवेचन केलेलं आहे. आता आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप पुरतं मर्यादित राहायचं नाही. आपणच व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर टाकतोय जुनी पेन्शन त्याचे विचार. फेसबुकला सगळेचे सगळे कर्मचारी जामनेर तालुक्यातले 2,500 कर्मचारी एकाच दिवशी फेसबुकला व्यक्त व्हा. मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणाची हिंमत राहील. नुसतं जामनेर तालुका जरी झाला तरी पण, कारण जोपर्यंत आपण लोकांमध्ये रुजवत नाही, शासनावर प्रभाव दाखवत नाही, फेसबुक मीडिया, सोशल मीडिया ह्या जगाचं 4th स्तंभ 5th स्तंभ जे काय आहे ते सोशल मीडिया आहे. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया जेव्हा आपण बघत असतो त्यावेळेला सोशल मीडियाला आपण स्वतः ॲक्टिव्ह असतो, टी व्ही चालू असतो, एंटरटेनमेंटसारखाना आपण सोशल मीडियावर असतो. आपलं प्रत्येकाचं कर्तव्य, आपल्यालाच कोणाकोणाला पाहिजे जुनी पेन्शन? हात वरती करा बरं. तर मित्रांनो, सर्वांनी फेसबुकला, यूट्यूबला, ट्विटरला जर राहिलं तर काय फरक पडणार आहे, काय नुकसान होणार आहे? मला वाटतं संदीप पाटील राहील, संदीप पाटलाला वाटतं केदारे सर राहतील, केदारे सरांना वाटतं प्रमोद पालवे राहील, असं काही नको व्हायला पाहिजे. म्हणजे आपण सर्वांनी एक झालं तरच आपल्याला फळ भेटणार आहे, आणि 100% फळ भेटणार आहे पाहिजे अशी माझी इच्छा आहे. धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा हे संपूर्ण मरुस यांनी सगळं बंद केलेलं आहे.
आणि धुळ्याचे जे शाह आमदार आहे त्यांनी पूर्ण जिल्ह्याने त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं लेखी पत्र आहे की मी तुमच्या सोबत आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की सर्वांनी मिळून उर्दू किंवा मराठी सर्व यांनी एकत्र यावे आणि आजपासून 100% संपास मध्ये सहभागी झाले असे मी घोषित करतो आणि हे झालेच पाहिजे। धन्यवाद सर, तुम्ही आमचं एक अंग आहात, तुमच्याशिवाय मी पूर्ण नाही। हिंदी मराठी म्हटलं की शिक्षक म्हटलं की एकच, इकडचा भाग उर्दू जर असला तर इकडचा मराठीचा आहे। खूप खूप धन्यवाद आपल्या सहकार्यासाठी, सपोर्टसाठी। यानंतर मी माध्यमिकचे आणि संचालक आपले आबा पाटील सर की ज्यांनी खूप तळमळीनं या ठिकाणी जवळपास 4-5 ते 6 दिवसापासून आपच्या खांद्याला खांदा लावून धावपळ केलेली, मी त्यांना विनंती करेल की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे। एकच मिशन। मित्रो, आपला हा लढा सुरू आहे, हा इतिहास तयार करण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत। अभी नाही तो कभी नाही ही संधी तुम्हा आम्हा सर्वांना आलेली आहे की या पूर्ण राज्यामध्ये सर्व संघटना एकत्र आलेल्या आहे। म्हणून आपण एक खारीचा वाटा उचलूया आणि या संपात सहभागी होऊया आणि इतिहास निर्माण करण्याची संधी आपल्याला आलेली आहे की शासन आज आपल्यासमोर झुकलेलं आहे, काहीतरी मान्य आज मागणे करणार आहे, परंतु जोपर्यंत आपलं म्हणणं पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण याच उत्साहाने याच आनंदाने याच ठिकाणी उपस्थित राहू हे सगळ्यांना विनंती करतो आणि आजपासून जामनेर तालुका 100% बंद राहील ही आभा जाहीर करूया। ह्या विराट स्वरूपात आपण या ठिकाणी आलात, आम्हाला सर्वांनी जे प्रोत्साहन दिलं, आपण असंच आपल्या परिसरातील जे भाऊबंद असतील, इतर असतील, जे कर्मचारी असतील त्यांना विनंती करा की 100% तुम्ही आमच्या सोबत राहा, आपला एकतीचा विजय हा नक्कीच होईल हा विश्वास ठेवूया आणि असंच आपण आम्हा सर्वांना सहकार्य करता ज्या ज्या वेळेस आपण इथून आवाज दिला जाईल तालुक्यातून, आपण सर्वांनी असाच उत्साह द्यावा आणि इतिहास तयार करण्यासाठी आपण रस्ते आलो आहोत ही खुंगाड बांधूया। व इथे जमलेल्या प्रत्येक कर्मचारी बंधू आणि भगिनींचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण आपण माझं ऊर ह्या आज या ठिकाणी छाती भरून आली। आपण जो आम्हाला प्रतिसाद दिला आज, खरोखर आम्हाला अपेक्षा एवढी नव्हती, परंतु खरोखर अपमान वाटला आपला सर्वांचा, कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आज आलात व आपली एकजूट या ठिकाणी या जामनेर तालुक्याला दाखवली, या राज्याला आज एक आज चांगला संदेश जाईल। बंधूंना मी काय म्हणतो, आपल्या जुन्या पेन्शनकरता आपल्याला फार पुढा काही लढा लढायचा नाही आहे। आपल्याला काही बिचाऱ्या त्या तानाजी बाजी प्रभू देशपांडे त्यांच्यासारख्या काही बिचाऱ्या हात आपलं मान किंवा हात काही कापला जाईल अशी काही शक्यता नाही, किंवा आपल्याला जे काही देशाला क्रांती ज्यांनी दिली, आपले जे बिचारे क्रांतिकारक होते ते जे फासावर लढले त्यांच्यासारखं काही आपल्याला करायचं नाही आहे। फक्त आपल्या जे आपले नेतृत्व आहे ते सांगतील तसं आपल्याला एकजुटीनं शांततेच्या मार्गाने हा लढा लढायचा आहे। आपल्याला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कोणाबद्दल सुद्धा आपण शब्द न काढता एकजुटीनं शांततेच्या मार्गाने हा लढा आपण लढू। आणि मित्रांनो, नव्या पेन्शन करताना आपण लढणारच आहे, पण जुन्या पेन्शन बांधवांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा आम्हाला साथ द्यायची, आज नाही उद्या त्यांच्यावर सुद्धा धोक्याची घंटा आहेच, त्यांचं सुद्धा 25% पेन्शन कपात करून त्यांना सुद्धा वयाच्या 70% आणण्याचं शासनाचं पुढे धोरण आहे। त्यामुळे असं समजू नये की या जुन्या लोकांनी आमच्या सोबत यायचं नाही, आपण सर्व जुने नवे हा भेदभाव न करता, नवीन आणि जुने एक भेदभाव न करता, कारण काही लोक आपल्यात फूट पाडतात, जाऊ द्या त्यांना लढू द्या आपल्याला पेन्शन आहे, परंतु आज आमच्यावर आहे उद्या तुमच्यावर आहे, त्यामुळे आपण सर्वजण एकजुटीनं आज जर लढलं तर शासन भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याला काही नुकसान होईल असं वागणार नाही। आणि मला तुमचा अपमान आहे की तुम्ही या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, कारण क्रांती करणारा हा काही विचार करत नाही हा येईल तो येईल असा विचार डोक्यात न आणता जो क्रांती करतो ना, तुम्ही सर्व क्रांतिकारक आहात, देशाने ज्यांनी क्रांती केली भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी असा विचार केला नाही की आम्ही फासावर लढतोय आमच्या देशाकरता, तर तुम्ही सुद्धा स्वतः करता नाही प्रत्येक कर्मचाऱ्याकरता आपण हा लढा लढणार आहे, यापुढे सुद्धा अशी आम्हाला साथ द्या एवढी मी या ठिकाणी विनंती करतो। सर्वांनी अगोदर हात वरती करून म्हणायचंय, एकाच मिशन, एकाच मिशन। मित्र जर जर 14 मार्च पासून आपण जुनी पेन्शन आणि इतर 14 मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय, परंतु हा संप आज 7वा दिवस आहे, हा संप 7ही दिवस यशस्वी झालाय, हा कोणामुळे झालाय, आम्ही NPA DCBA तारखांमुळे नव्हे तर जे बांधव 2005 पूर्वी लागले ज्यांना पेन्शन आहे परंतु ते कोणत्याही कारवाईची परवा न करता
आमच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेनमध्ये आमच्या अगोदर आम्हाला साथ देण्यासाठी उपस्थित आहे त्या बांधवांमुळे हा संपेश होत आहे. मित्रांनो, या बांधवांसाठी जोरदार ताड्या होऊन जाऊ द्या. आपल्या तालुक्यातील सलीम बाळ असो, केदारी सर असो, अनिल भाऊ असो, सर्वच बांधव आमच्या अगोदर टेनमध्ये हजर असतात. बांधवांनो, सध्या शासन म्हणते की जर जुनी पेन्शन दिलं तर सरकार भार पडेल, सरकार तर दिवाळी निघेल, सरकार रस्त्यावर येईल, योजना आखता येणार नाही. परंतु मी शासनाला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, जवळजवळ 2005 पासून शासनानं जुनी पेन्शन बंद केली आहे. आज जवळजवळ 17 वर्षे झाले. 17 वर्षापासून जर शासन पेन्शन देत नाही तर मग आजपर्यंत शेतकऱ्यांची अवस्था का सुधारली आहे? का सुधारली नाही शेतकऱ्यांची अवस्था? महागाई वाढत आहे. जर 17 वर्षापासून शासनावर कोणताही भार नाही तरी सुद्धा जी परिस्थिती 2005 पूर्वी होती तीच परिस्थिती आज आहे. त्याकरता मी शासनाला सांगू इच्छितो की जुनी पेन्शनचा आणि इतरांचा काही संबंध नाही आहे, तर शासनाला त्याकरता धोरण आखावं लागतील. बांधवांनो, जेव्हा आम्ही नोकरी लागलो तेव्हा शासनाने एक धोरण आखलं NPS नावाचं. या योजनेमध्ये असं होतं की 10% आमची कपात करायची, शासनाने 14% टाकायचे. आणि जवळजवळ 36 वर्ष आमची कपात झाल्यानंतर आम्हाला मिळते किती आहे? आज आमचे काही बांधव रिटायर होत आहे, किती पेन्शन मिळतं त्यांना? 2500, 3000, 5000 म्हणजे पगाराच्या 4 ते 5% रक्कम मिळते. आणि शासन आमच्याकडून दरवर्षी किती रक्कम घेतं? दर महिन्याला 24% रक्कम घेते. त्यामुळे शासनाला आज विचार वाटतं की जे मिळणारे 20-22% रक्कम आपण कुठे टाकताय? बांधवांनो, आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. आज आपण एवढे इथं बसले आहोत शेतकऱ्यांचे पुत्र आहोत म्हणून बसले आहोत. अदानी अंबानीचे पुत्र असते तर 8 दिवस संपात कधीच उतरलं नसतं. जो नाशिकपासून जो पेन्शन मार सुरू झाला बांधवांनो शेतकऱ्यांचा, त्यावर तिसरी मागणी लिहिली आहे, एकच मिशन जुनी पेन्शन. तर शेतकरी बांधवांनी वाटतंय की आपल्या मुलाबाळांना पेन्शन लागलं पाहिजे. बांधवांनो, आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतामध्ये काही पिकत नव्हतं, त्यामुळे आपल्या आई वडिलांनी आपण सांगितलं की बाबा शेतामध्ये काही पिकत नाही, तू अभ्यास कर. आपण सर्वांनी अभ्यास केला. उद्योग करण्यासाठी शेतकरी बांधवांकडे आपल्याकडे भांडवल नव्हतं, त्याकरता आपण अभ्यास केला, नोकरी मिळवली. नोकरी मिळवल्यानंतर काय नोकरी मिळवली? कारण की असं वाटत होतं इथं शाश्वती आहे, पगार कमी आहे, थोडं कमी आहे, परंतु कायम स्वरूपी आहे, त्यामुळे आपण इकडे आलो. परंतु शासनानं असं केलंय, आपल्या उमेदीचे 25-30 वर्ष शासनाच्या योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी शासन आपला वापर करतंय. आणि ज्या वेळेला आपले हातपाय चालणार नाही, आपण म्हातारे येऊ, त्यावेळेला शासन सांगेल आपल्याला आता तुम्ही घरी जा. म्हणजे एखाद्या आई वडिलांनी लहानचं मोठं एखाद्या मुलाला करायचं, त्याला शिक्षण करायचं, त्याच्याकरता काबड कष्ट करायचं, आणि तो मुलगा कमाल लागला, आई वडील म्हातारे झाले की त्या मुलाने सांगायचं आता तुम्ही बाहेर जा, तुम्ही बाहेर जा, असं आपल्या शासनाचं करायचंय का? त्यामुळे शासनाला आपल्या माध्यमातून मी एक संदेश देऊ इच्छितो, जर कर्मचाऱ्यांना बदनाम करून जर तुम्ही राज्य करत असाल तर तुमचं राज्य उलटून टाकण्याची ताकद आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. बांधवांनो, आपण सर्व बोलण्यासारखं खूप काही आहे, थोड्याच वेळामध्ये परीक्षा सुरू होणार आहे आणि इतर व्यक्ती पण बोलण्याला तयार आहे, त्यामुळे आपला जास्त वेळ घेत नाही. आपला संप किती वेळ चालेल हे मी आजही सांगू शकत नाही. त्यामुळे एकच नियोजन आपलं राज्य पातळीपासून तर तालुका लेवलला एकच नियोजन आहे, ते म्हणजे जोपर्यंत जुनी पेन्शन शासन देत नाही तोपर्यंत संपातून माघार नाही. एकच मिशन. आपण यथाशक्ती 100, 50, 200 रुपये जे देऊ इच्छितात ते या समन्वय समितीकडे दिले तरी चालेल. एक आरोग्य विभागाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर फक्त 2 शब्द मांडतो. आपण सर्वांनी कोरोनाचा काळ फेस केलेला आहे, त्यावेळेस याच आमच्या माता भगिनी होत्या, आमच्या नर्सेस होत्या, की त्या एका दिवसाला 500 किंवा 200, 300 टेस्ट करत होते. ज्यावेळेस घरातल्या रक्ताची नाती असलेला मुलगा असेल तो बापाला हात लावत नव्हता, बरोबर. अशा परिस्थितीमध्ये आमच्या सर्व कर्मचारी बांधवांनी तुमच्या सकट, आपण एकच आहे, तुमच्या सकट सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलंय की ॲम्ब्युलन्सच्या ठिकाणी एखादा आमचा ड्रायव्हर असेल, एखादा आरोग्य कर्मचारी असेल, तो त्या कोरोनाचा जो मृत्युमुखी एखादा व्यक्ती पडत होता त्या प्रेताला हात लावत होता. मग अशा परिस्थितीमध्ये काम करून सुद्धा जीव ओतून त्या ठिकाणी रक्ताचं त्या ठिकाणी पाणी करून सुद्धा मेहनत करून आपला हा पेन्शनचा हक्क आपल्याला मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला याच एका गोष्टीसाठी एकत्र यायचं. मित्रांनो, आपण सर्वजण एकच आहे म्हणून आपला एकच नारा, एकच मिशन जुनी पेन्शन. तर फक्त मी एकच सांगतो की या शासन मायबापाला आमची एकच विनंती राहणार आहे की एखादा लहान मुलगा किंवा लहान मुलगी घरात असते तेव्हा ती एखादी नवीन वस्तू, एखादा खेळणा किंवा एखादं गिफ्ट मागते तर ते नवीन असतं,
नवीन असतं म्हणून त्या ठिकाणी त्या आईबापांना त्याचा त्रास होतो, नवीन गोष्टीसाठी जास्त पैसे द्यावे लागतात किंवा ती खेळणी नवीन आहे, वस्तू नवीन आहे म्हणून त्रास होतो. पण आपली मागणी नवीन आहे का? आपली मागणी जुनी आहे आणि जुनीच पाहिजे ती हक्काची आहे. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, इमर्जन्सी हेल्थ सर्व्हिसेसमध्ये आम्ही पण येतो. तर फक्त कोरोना काळ लक्षात ठेवायचा, प्रत्येकाने प्रत्येकाला त्रास झालेला आहे त्या ठिकाणी आणि तो त्रास आपल्याला कमी करायचा आहे. भविष्यात आपल्या भविष्यासाठी आपल्या हक्कासाठी आपण लढतोय. जुनी पेन्शन सर्वांना मिळणारच आहे. फक्त याच दिशेने, याच ताकदीने, याच संयमाने आपण प्रत्येकाने या लढ्यासाठी उभं राहायचं आहे. सर्वांचे धन्यवाद. सर्वांना पेन्शनमध्ये शुभेच्छा. थँक्यू सो मच. गेल्या 14 तारखेपासून आपण आपल्या हक्कासाठी लढत आहोत. बरोबर, सरांनी कोरोनाचा विषय काढला. जामनेर तालुक्याच्या बॉर्डरवर, जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर रात्री नाईटला ड्युट्या करणारे कृषी विभागाचे कर्मचारी असतील, शिक्षक असतील, आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी रात्रीच्या ड्युट्या लावल्या. कुठलंही मानधन दिलं नाही. त्यात आमचा एक कर्मचारी गेला, त्याला कुठलंही पेन्शन त्याच्या कुटुंबाला मिळालेलं नाही. एकच लक्षात घ्या की कुठलीही आई आपल्या मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही. अशा पद्धतीने आपण फक्त आपला हक्क मागतोय, शासनाला फक्त आपण आपला अधिकार मागतोय, दुसरं तिसरं काही नसून. मी तुम्हाला एकच सांगतो, 100 दिवस बकरी होऊन जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगा. आणि जामनेर तालुक्यामा हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरच येईल, कुठेही घाबरू नका. मार्च एंडिंग आहे, मार्च एंडिंग चालू आहे, पगाराची अडचण असेल, एकमेकाला उसनवारी करून आपला संसार भागवा. परंतु मी तरी सांगतो, मी NPS मध्ये 2010 लागलेलो आहे, नोकरी गेली तरी 72 पण मागे आठवू नका. आजच राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु तुम्ही सर्व वरिष्ठ मंडळी आहेत, आपल्यात सर्वात धमक आहे. आपण शेतकरी पुत्र आहोत, प्रत्येकाच्या घरी शेती आहे, व्यवसाय करू शकतो. आणि ज्या डोळ्यात, ज्यांच्या डोळ्यात खुप्त आहे की बा 95% लोक बा तुमचे भ्रष्टाचारी आहे, अरे मी सांगतो माझ्यापासून, माझी आधी चौकशी करा. ते आमचे भाऊबंदच लागता म्हणे. मी पण गायकवाड आहे, मी जामनेरचा खळीचा आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध करतो. बरेच मंडळी मला म्हणायला लागले की म्हणे गायकवाड गायकवाड तुमचे असे कसे भाऊबंद आहे. म्हटलं आधी माझी चौकशी करा, त्यांनी पुढे यावं. 1 रुपयाचा जरी भ्रष्टाचार माझ्यात आढळला तर मी कोरा राजीमा संघटनेच्या अध्यक्षाकडे देतो आणि त्याचा आजच विधानसभेची त्याची इलेक्शन लावा. आणि बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास मित्रांनो घाबरू नका, तिथं डबल आमदार रिपीट होत नाही. आपल्याला कोणाच्या पाठीवर पोटावर पाय मारायचं नाही, आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय. भीक मागत नाही, ताटमानेनं जगा, ताटमानेनं नोकरी करा. आणि राहिलेला जो विषय आहे, आपला जो अनुकंप असेल, विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, आरोग्य विभागाचं असेल, ते भरून काढण्याची ताकद सर्व कर्मचाऱ्यांच्या मनगटात आहे. घाबरू नका, हा लढा आपल्याला अत्यंत टोकापर्यंत न्यायचा आहे. अभी नाही तर कमी नाही सगळे म्हणता, पण खरंच सांगतो कधीच होणार नाही. मी सांगतो, मी इथं काही देतो तुम्हाला. आता जर तुम्ही संपातून मागे हटले, वरिष्ठ नेत्यांनी काही ढवाढवळ करण्याचा प्रयत्न केला, तर मी तरी माझ्या परीनं कधीच संपात उतरणार नाही. कारण की हा इतिहास आहे, पूर्ण राज्य पेटलेलं आहे, पूर्ण राज्य पेटलेलं आहे. आपण सगळे नवे जुने एकत्र आलेलो आहोत आणि या आपल्या हीच ती वेळ आहे की कधीच होणार नाही. आणि काय अभ्यास अभ्यास लावला हो, 3 दिवस मला तिथं पाठवा मुंबईला. मी तरी सांगतो, सगळ्या मुंबईला झाला, सगळ्या दिल्लीला झाला, 3 दिवसात अभ्यास करतो. 1 दिवस परीक्षा घेतो, दुसऱ्या दिवशी निकाल लावतो आणि तिसऱ्या दिवशी सांगतो जुनी पेन्शन योजना लागू. काय लागतो अभ्यास करायला? अरे ह्या आरामखोरांच्या परीक्षा घेतल्या पाहिजे. इथं MPSC BSC अग्रिकल्चर डिपार्टमेंट वाले उच्च शिक्षित पोरं घरी बेरोजगार म्हणून पडलेलं आहे, खासगीकरणाचा व्यापार लागलेला आहे. 3 दिवसात निकाल नाही लावला तर ही गायकवाडाची आवलंच नका म्हणला. माझा नमस्कार. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे असं की जे माझे सिनियर लोक आहेत ते जे आले त्यांच्यामुळे इतका आनंद वाटला, त्यांचं खरंच मनापासून स्वागत करतो मी. त्यांच्यामुळे इतका आनंद मिळाला आणि डबलची उमेद वाढली की होईल, आता नक्की होईल. आता एकच मुद्दा सांगण्यासाठी मी इथं आलो होतो. आपला मोर्चा जो होता तिथं मला एक बाबा भेटले. आपण चालू होता मोर्चा, बाबा भेटले. बाबा रेस्टीमधून उतरले आणि बाबांनी मला विचारलं, खरं भाऊ काय शे म्हणे. आता बाबा पेन्शन बिन्शन मुद्दा म्हणतो. मग बाबा बोलले, भाऊ पेन्शन पाहिजेच म्हणे, पेन्शन जर नाही राहील तर आजीसुद्धा डिमांड देत नाही म्हणे. नंतर आई महत्वानं शे, जर पेन्शन राहील तर आजी बी डिमांड देईन, आजी निसून बी डिमांड देईन म्हणे. त्यामुळे आपल्याला पेन्शन पाहिजेच. आणि दुसरी गोष्ट अशी की सबकी नजरों में मैं नेक हो नहीं सकता, सबकी नजरों में मैं नेक हो नहीं सकता, क्योंकि इस दुनिया में सबके चश्मे का नंबर एक हो नहीं सकता. कारण काय मित्रांनो, आपण आपण जो विचार करतो नाही का हे काबर येत नाही ते काबर येत नाही, प्रत्येकाला आपल्या आपल्या अडचणी ज्याच्या त्याच्या याला त्याला ठाऊक असतात. म्हणून एवढीच एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, आज जशी एकजूट दाखवली तशीच दाखवा. जय हिंद, जय भारत.
नक्कीच 14 तारखेपासून सुरू झालेला हा बेमुदत संप आज 7व्या दिवसापर्यंत येऊन ठेपलेला आहे. मला हे सर्व चित्र पाहून खरं म्हणजे माझा ऊर अभिमानाने भरून आला आहे. ही एकजूटच आमची ताकद आहे. आमच्याकडे आमची जी धोरणं आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत, या शांततेच्याच मार्गाने आम्हाला शासनापर्यंत पोहोचवायच्या आहेत. आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवण्यासाठीचा हा लढा सुरू केलेला आहे आणि तो बेमुदत आहे. 7व्या दिवसापर्यंत पोहोचलेला हा संप शासनाची नक्कीच झोप उडवत आहे याची आम्हाला खात्री आहे आणि त्याची जतसतशी पावले शासन उचलत आहे यावरून ते दिसत आहे की कुठेतरी आमच्या या संपाची दखल शासनाला नक्कीच घ्यावी लागेल. आणि मी या माध्यमातनं शासनाला असेल किंवा जे बांधव आजही या एवढ्या गर्दीमध्ये आजही ते सामावलेले नसतील त्या सर्वांना कळकळीची विनंती करून हेच सांगू इच्छिते की आता नाही तर कधीच नाही. हा लढा आपल्याला सर्वांना एकजुटीने लढायचा आहे आणि तो आपण लढत आहोत. तो यशस्वी करणं हे आपल्याच हातामध्ये आहे. 7वा दिवस जरी असेल तरी असे किती दिवस पुढे जातील याचं उत्तर मी आधी सांगितल्याप्रमाणे शासनच देऊ शकणार आहे. पण आमच्या लढण्यामध्ये किंवा आमच्या ऊर्जेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता आलेली नाही आहे. उलट जसजसा लढा हा दिवसेंदिवस पुढे सरकतोय तसतसं आमचं रक्त उसळत आहे आणि आम्ही आमच्या मागण्या अशा शासनाच्या दरबारी मांडत राहू. आणि यावेळेस मात्र आमचं धोरण आहे की आता फक्त पेन्शन आणि पेन्शनच आम्हाला हवी आहे. कोणत्याही प्रकारचं बोलणं, कोणत्याही प्रकारची समिती नेमून आमच्या या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम शासनाने करू नये. आम्ही महिला भगिनींच्या माध्यमातून या सर्व संपाच्या बाबतीत एकच सांगू इच्छिते की महिला शक्ती जी कधीच कुठेच कमी पडत नाही, ती संपातही कमी पडणार नाही. ही संख्या अशीच दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. प्रत्येकाच्या अडचणी असतील पण आज सर्व बंधू भगिनींनी इथे येऊन आमची जी ताकद वाढवली आहे यासाठी मी या सर्वांच्या वतीने आणि सरकारला हे ठणकावून सांगते की आता फक्त जुनी पेन्शन, दुसरं आता काहीही नको. 17 ते 18 मागण्या आमच्या यामध्ये आहेत. त्या सर्वच्या सर्व ज्या दिवशी शासन पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन देईल त्या मार्गाने पावलं उचलेल त्या दिवशीच आता हा संप संपणार आहे. धन्यवाद. सर, आमची संख्या आधीपासूनच आहे आणि सर्वांनाच या संपामध्ये सर्वजण सहभागी आहेत. फक्त काही कारणास्तव जे लोक गेले असतील त्यांच्या कार्यालयामध्ये ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गेलेले आहेत हे मी सर्वांना सांगू इच्छिते. आम्हाला OPS धारक असतील किंवा NPS धारक असतील सर्व डिपार्टमेंटचे शासकीय कर्मचारी हे आमच्या संपामध्ये सहभागी आहेत. शोक नाही मजबुरी है, पेन्शन बहुत जरूरी है हे मी शासनाला ठणकावून सांगू इच्छिते. पेन्शन हे सर्वांची हक्काची मागणी आहे आणि ती शासनाने लवकरात लवकर पुरी करावी. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता आहे. म्हणूनच शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की एक एक दिवस न लांबवता लवकरात लवकर निर्णय घ्या आणि हे आंदोलन लवकरात लवकर शासनाने थांबवावं. हे आंदोलन थांबवण्याची धमक फक्त शासनातच आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही एकाच मागणीवर अटिक आहोत. एकाच मिशन, जुनी पेन्शन. धन्यवाद. या बातमी तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.